आपल्याला सर्वांना कल्पना असेल की गेल्या म्हणजे कालच्या नाही गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये मी खेळलो होतो आणि एक फूट माती घेऊन आयोजले गेलो होतो. कोणी माना अथवा मानू नका पण नोव्हेंबर ते नोव्हेंबर तोही निकाल चांगला लागला. आणि ही जबाबदारी जी माझ्यावरती आली ती सुद्धा अनपेक्षितपणाने आली. याचा अर्थ असा की शिवरायचा आणि जिजाऊचाच हा आशीर्वाद आहे. म्हणून मी माझं कर्तव्य मानतो या पवित्र मातीला वंदन करायला मी खेळलो ते वंदन मी आज केलं आपल्या सर्वांची साक्षीने केलं. आणि मला कल्पना आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे शिवरायच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि मग कारभार हा तसाच झाला पाहिजे जसा शिवाजी महाराज करत होते तसाच झाला पाहिजे. हे गोरगरिबांचं राज्य रयतेचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य माता भगिनींचं राज्य. आणि मी अत्यंत नम्रपणाने जिजाऊच्या श्रेणी नतमस्तक झालो आणि हेच आशीर्वाद मागितले की जसं तुम्हाला अपेक्षित आहे माझ्या जनतेला अपेक्षित आहे असं राज्य असा कारभार. मी तर मुख्यमंत्री आहे आता आपले नवी सखे सोबती पण थोडेसे बदलले पण सोबत आलेले जुने तर आहेतच. अशी एक चांगली मजबूत टीम आपली तयार झालेली आहे. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. हे प्रेम हे आशीर्वाद असेच कायम असू द्या आणि सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र.